पुढचे विषय घेण्यापूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज जुन्या पेन्शन योजनेसाठी जे लाखो कर्मचारी एकवटलेत यशवंत स्टेडियमवर, त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि मी तिथे गेलो। माझे सहकारी नेते आणि आमदार सोबत होते। शिवसेनेने त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या लढ्यामध्ये शिवसेना सुद्धा त्यांच्यासोबत राहील हे वचन मी त्यांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सरकारने निवडणुकीच्या टाईम टेबलाची वाट न पाहता यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजना ती अंमलात आणावी, ती लागू करावी, सुरू करावी ही त्यांच्या वतीने माझी शिवसेनेची पण मागणी आहे। ना असं दबाव आणून जर का काम करणार असाल तर मग फार्स करता कशाला? म्हणजे खेळाडू पण तुमचे, पंच पण तुमचे, सगळंच तुमचं, कॉमेंट्री पण तुम्हीच करणार, मग मॅच म्हणून खेळता कशाला? ही मॅच नाहीये, हा कोणाच्या तरी भावनेचा खेळ होतोय आणि त्या भावनांशी खेळू नका। कारण महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे, तो अस्वस्थ महाराष्ट्र त्यांचं जर का नीट त्यांच्याशी बोलले नाही, ते जी जो समाज रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांच्याशी नीट बोललं गेलं नाही, त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि हा जर का भावनेचा खेळ, वेळकाढूपणा हे सरकार करत असेल आणि ज्यांना तिकडे एक समिती म्हणून नेमले त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील तर मग असे मंत्री त्यांच्याबद्दल काय कारवाई करायची ते सभागृहाने ठरवलं। आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे। आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत, कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली। त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका। आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचं आहे। त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत आणि नंतर मात्र माझा विचार असा आहे की हे अधिवेशन आता 20 पर्यंत वगैरे चालेल, संसदेचं अधिवेशन कधी चालेल, कितपर्यंत चालेल, त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे। पण त्यांना विनंती करणार आहे की मिरची कम जेवण द्या। त्यांचा आणि मुंबईचा संबंध येतो कुठे? आणि मुंबईची चौकशी जरूर करा, मी तर आव्हान जाहीर सभेत दिले, सर्व महानगरपालिकांची करा। गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा। नागपूर बुडत असताना घरामध्ये गणपती आहे, ज्यांच्या घरात नागपूरकरांच्या पाणी गेलं त्यांच्याही घरी गणपती होते, पण स्वतः मात्र बॉलिवूड तारकांमध्ये फोटो काढून घेत होते, ते मुख्यमंत्री सुद्धा काय करत होते। ठाण्याची चौकशी करा, पिंपरी चिंचवडची करा, पुण्याची करा, नागपूरची करा, आणि कोरोना काळात खास करून पीएम केअर फंडाचं काय झालं त्याची चौकशी करा, संपूर्ण देशाची चौकशी करा, आमचं जाहीर आव्हान आहे। अधिवेशन कुठलंही असलं की चौकशी आणि एसआयटीच्या अशा समित्या स्थापन करण्याचा एक पास तुमच्या समोर आखला जातो, यामुळे काय नाही, शेवटी दबाव येण्याचं कारणच नाहीये। दबाव टाकण्यासाठी करतात, कर नाही त्याला डर कशाला, दबाव येण्याचं कारण नाही। पण खोटे आरोप तुम्ही आमच्यावरती करणार असाल तर तुमची खरी जी काही माहिती आहे आणि ती पेपरमध्ये आलेली आहे, कोणाची प्रश्नोत्तर पेपरमध्ये आलेली आहेत हे तुम्हाला माहिती आहेत की काय काय कसं घडलं, कोण कसं करत होते, त्या बातम्या आहेत, कात्रण आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट आहे, मग त्याची चौकशी करा। उद्धव साहेब एक दोन प्रश्न आहेत की सीबीआयने ऑलरेडी या पूर्ण प्रकरणात क्लीन चिट, मला त्याच्यात जायचं नाही। ऐका, हे कोणीतरी तुम्हाला हवेत बातम्या सोडायला सांगतं त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही। अधिकृत जेव्हा काय होईल तेव्हा मला काय बोलायचं ते मी बोलेल। आम्ही पक्षनिधी पण दिला, प्रभू श्रीराम ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाहीये, आणि जे तिकडे उद्घाटन करतात ते केवळ नशीब देतो, म्हणजे जो त्यावेळेला गादीवर असेल तो उद्घाटन करू शकेल हे नशीब आहे। पण बाबरी पाडण्यात त्यांचा सहभाग नव्हता। त्याच्यानंतर झालेल्या 92-93 सगळ्या त्या हिंसाचारात मुंबई वाचवण्यात त्यांचा कुठे सहभाग नव्हता। राम मंदिरचा आदेश मी सांगत होतो की विशेष कायदा बनवा, आणि ज्या वेळेला राम मंदिराचा मुद्दा हा थंड बसत होता तेव्हा मी 2018 साली नोव्हेंबरमध्ये अयोध्येला गेलो होतो। त्याच्यानंतर योगायोगाने त्या वर्षभरात सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला आणि ज्या नोव्हेंबरमध्ये मी तिकडे गेलो होतो त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये हा निकाल आला आणि योगायोगाने मी पण मुख्यमंत्री झालो होतो। त्याच्यामुळे असं काय नाही की कोणाचं आमंत्रण मला पाहिजे, मला पाहिजे त्यावेळेला मी जाईन, कारण श्रीराम माझा सुद्धा आहे, मला जेव्हा वाटेल मला ते तिकडनं सांगतील। तिकडनं म्हणजे कुठे? प्रभू रामचंद्र, हे यांचे देव वेगळे, माझे देव वेगळे।